आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे. अनु मॅडमचा जीव धोक्यात आहे आणि महादेव मामा पण इकडेच यायला निघाले. पण सुंदरी, अनु मॅडम, आदित्य आणि महादेव मामा या सगळ्या गोंधळात समोर आले तर? मामी पण तेच म्हणत होती, पण त्याचा आपण नंतर विचार करू. ते महत्वाचं नाही, अनु मॅडमला वाचवणं जास्त महत्वाचं आहे. आणि तसं मी माझ्यावरच्या रागापाई आरने अनु मॅडमला काही करू शकतो. प्लीज मला सोडा, प्लीज सोडा मला. ए गात, नाहीतरी तच गोळी घालेन तुला. बाई कोण आहे? हिचा आवाज ऐकल्यागत झालाय आपल्याला. कण्या पण आला नाही अजून. कण्या कुणीकडे गेलाय? बाईचा आवाज ऐकल्यासारखा वाटत होता. समजा जाऊ दे, सुंदरीला फोन करूया. हॅलो सरे. हॅलो मध्या, तू नीटच नवा? वय पण नशीब. सरे बरं ऐक, या गुंडांनी तुला म्हणून कुठल्या तरी गरोदर पाहिलं उचलून आणलं. आता ही माकडं याच्यावर काय करतील याचा काही नियम नाही. बरं मला सांग, तू नीट पाहिलंस का? त्या नक्कीच अनु मॅडम असतील. काय अगं, पण अनु मॅडम कसे काय गावले यांच्या तावडीत? ते मी तुला समजा नीट सांगते नंतर. पण आता लय मोठा घोळ झालाय. तू आधी ना आदित्यला फोन कर आणि मला आणि त्याला तिथलं लोकेशन पाठव. सरे नाही नाही नाही, तू इकडे यायचं नाही. सरे तू आरने नक्कीच काय तर घातपात करेल. सरे तू इकडे येऊ नकोस. अरे मध्ये तुला कळत कसं नाही, अनु मॅडमला वाचवणं जास्त महत्वाचं आहे. तू फक्त आरण्यावरती लक्ष ठेव. बस ठेवते मी फोन. मध्ये ऐकी, सुंदरीला फोन लागत. सुंदरीचा फोन आलता. मी तिला सांगितलं तुझ्या ऐवजी कोणतर गरोदर बाई पकडून आणले. ती गरोदर बाई म्हणजे आपल्या अनु मॅडम आहे. आपण थांबायला नको जास्त वेळ. आपण दुसरी जागा बघूया. चल काय झालं? लोकेशन पाठवत होतो. आला इकडं. चल नानांचा फोन घे घे. आता यसनी काय सांगू? सुंदरी किडनॅपच नाही ना झाली. मग सुंदरी सुखरूप आहे म्हणून सांगतो. हा चालतंय चालतंय, बाकी काय बोलत नाही. हॅलो नाना. अरे मध्ये कुठे तू? हा किती फोन केला तुला मी? हा कॉल का उचलत नाही तू? नाना सुंदरी एकदम मला समजा माहिती. हे बघ तू तुझं लोकेशन पाठव बघत. आहो पण नाना. हे बघ तू काय बी बोल नकोस, तू बघत लोकेशन पाठव. हॅलो हॅलो ना कट केले. लोकेशन पाठव म्हणाले. पाठव की मग येऊ देत. मग आपल्याला मदतच होईल ना तेवढी. पाठवतो. होय मध्या, मी काय म्हणतोय, त्या अर्ण्याच्या गुंडांनी सुंदरी ऐवजी अनु मॅडमला का किडनॅप केलं असेल? चलो कुठे फसलोय मी यार. तू कुठे आहेस? ओ आदित्यराव, या या लोकेशन आलंय. काय अरुणने अनुला किडनॅप केलंय? पण का?
दाजी तुम्हाला काय लोकेशन आलंय? ते गावडे फॅक्टरी काहीतरी आहे बघा. त्यांना सांगाव का की सुंदरी किडनॅप नाही झाली आहे, अनु झाली आहे, पण कसं सांगू? हजार नको नको ते प्रश्न विचारतील, पण अनुसाठी सुद्धा त्यांना तितकीच आपुलकी आहे. दाजी तुमचं बरोबर आहे, त्या अरुणला चांगला धडा शिकवायलाच हवा. नाही नाही, त्या अरुणाला तर मी जिवंत सोडतच नसतो, फक्त जागेवर पोचू दे मला, नाही सोडत मी त्याला. नाही नाही, लोकेशनवर अनु म्हणेलच हा माझा नवरा आहे, मिठी मारेलच मला, पण आता यांना थांबवणं कठीण आहे. आता सगळं संपणार आहे, माझ्या पापाचा घडा भरलाय. आता बॉस पैसे पैसे कसले पैसे? ही जी माती खाल्ली त्याचा पैसे पाहिजेत? देत नाही. निघा. निघताय का गोळी घालू एकेकाला? हा चल निघ. ह्याचं काय करायचं? पैसे घेऊन सुद्धा बरोबर काम केलं नाही, ही दुसरीच कुठली तर बाई आपल्या घरात मारून गेले. आई काल काय, आता तूच बळ दे आणि तूच रक्षण कर बाई. त्या समजातला अनु मॅडमला सुखरूप घरी आणायचंय. महादेव मामाला आदित्य आणि अनु मॅडम बद्दल काहीच कळू द्यायचं.